ओरिजिनल पनीर जर ओळखायचं जर असेल ना, पनीर घेतल्यानंतर घरी जर आपण तळलं ते पनीर, तर त्याचा लगेच तुपांचा सेंट येतो. ज्या पनीरचा तुपाचा सेंट नाही आला ते एकदम पावडर आणि भेसळयुक्त पनीर असतं. ते पांढरं पनीर जे तयार करायची प्रक्रिया जी आहे ना, तर ते पूर्ण केमिकल किंवा पावडरयुक्तच पनीर मानल्या जातं त्याला. आणि शक्यतो मार्केटमध्ये पांढरं पनीर घेऊच नाही कोणी. पिवळं पनीर एकदम शुद्ध पनीर आणि चांगलं पनीर खायला. ते नवीन शेतकऱ्याला जर हा प्रोजेक्ट जरी चाली करायचा, तर त्याला कमीत कमी 1 लाख रुपयात हा प्रोजेक्ट उभा राहू शकतो त्याचा. हे जे भांडं याच्यात जे आपण पनीर जे बनवतो ना, खमंग लागतं खायला, दूध बी एकदम ओके मध्ये तापतं. हे पूर्ण पाण्यावरती दूध तापतं याच्यावरलं. राम राम मंडळी. माझं नाव कृष्णा प्रकाश काळे, राहणार बांबर्डा. माझा पनीर व्यवसाय 1200 लिटर पासून मी 200 ते 250 आसपास पनीर प्रक्रिया करतो. माझं करमाडला एक आउटलेट पण आहे, आणि तसंच संभाजीनगर शहरामध्ये माझं मुकेंदवाडीमध्ये पण एक आउटलेट आहे, गोको डेअरी नावानं. माझ्याकडं पनीर, तूप, दही, खवा यासारखे चांगल्या दर्जाचे आयटम मिळतात. माझ्याकडं रोजचं 1200 ते 1300 लिटर दूध येतं, तर त्याच्यापासून मी पनीरची प्रक्रिया करतो. 80 ते 85 टेम्परेचरला दूध गेल्याच्या नंतर ते पनीरला योग्य दर्जेचं ठरलं जातं. मग तिथून पुढे पनीर बनवून सनी ते मार्केटमध्ये सप्लाय केलं जातं. दुधाला आमच्याकडं कमीत कमी 34 ते 35 रुपये दर दिला जातो लोकाला, क्वालिटीनुसार दुधाला. सुरुवातीला मला ज्यावेळेस मी व्यवसाय चालू केला, तर मला बऱ्याचशा अडचणी आल्या व्यवसायामध्ये पनीरच्या पनीरला. कारण की माझ्याकडं दूध अवेलेबल नव्हतं, बाहेरून दूध आणणं एवढ्या गोष्टी शक्य नव्हत्या. माझ्याकडं वाहन नव्हतं, आम्ही सुरुवातीला मोटरसायकलीवरती दूध आणलं बाहेर गावी जाऊन. आम्हाला अशा बऱ्याचशा अडचणी आल्याच्या नंतर मग एकदम डायरेक्ट आपल्याला शेतकरी पण दूध देऊ शकत नव्हते. नवीन धंद्यात उतरलेल्या असल्यामुळे बा पैसे येतील की नाही येतील याच्या कोण आपल्याला. पण जसं जसा लोकांचा विश्वास आमच्यावर बसत गेला, आमचा प्लॅन चालीच दिसला लोकांना, तर तसं तसे शेतकरी माझ्याकडे भरपूर प्रमाणात ओळले. माझ्याकडून 50 लिटर पासून कलेक्शनापासून तर आज आता माझ्याकडे 600 लिटरच्या जागेवरतीच कलेक्शन आहे. आज माझ्याकडे 10-5 खेड्यातून बरेच शेतकऱ्यांचं दूध माझ्याकडे इथे येतं. 500-600 लिटर दूध माझं इथं जागेवरती जमा होतं. आणि जे कमी दूध पडलं तर ते मी बाहेरून मागवतो, प्लॅनहून एखाद्या मोठ्या डेअरीवाल्या कोण त्याच्याकडून. याच्या पहिले माझी परिस्थिती अशी होती, एवढी शेती करून आपल्याला डायरेक्ट 6 महिन्याला पैसे दिसायचे. पैसे म्हणजे हे आपल्याला माहितच नव्हतं. जसं आपण या उद्योग धंद्यात उतरला, काहीतरी करायचं आपल्या मनात होती इच्छा. आपण मग या दुधाच्या क्षेत्रात उतरलं, दुधाच्या क्षेत्रात उतरल्यामुळं आपल्याला बरीचशी माहिती झाली का बाबा याच्यामध्ये आपल्याला 4-2 रुपये मिळतात. शेतीत तर आपल्याला एवढा 6 महिन्याला पैसे मिळतात, इथे रोजचे ताजे पैसे. आपल्याला जर 4.5 चा फॅट जर असला आणि 9 चा SNF जर असला, तर त्याला 40 रुपये दरापर्यंत पैसे दिले जातात. ओरिजिनल पनीर जर ओळखायचं जर असेल ना, तर तुम्ही ज्यावेळेस पनीर घेतल्या दुकानातून कोणत्या का दुकानदाराकडून पनीर घेत नाही, पनीर घेतल्यानंतर घरी जर आपण तळलं ते पनीर, तर त्याचा लगेच तुपांचा सेंट येतो. ज्या पनीरचा तुपाचा सेंट नाही आला, ते एकदम पावडर आणि भेसळयुक्त पनीर असतं ते. आणि शक्यतो मार्केटमध्ये पांढरं पनीर घेऊच नाही कोणी. पांढरं पनीर जे तयार करायची प्रक्रिया जी आहे ना, तर ते पूर्ण केमिकल किंवा पावडरयुक्तच पनीर मानल्या जातं त्याला. पिवळं पनीर एकदम शुद्ध पनीर आणि चांगलं पनीर खायला. आपलं पनीर इथून जर डेअरीवरती जरी घेतलं, तर आपण 280 रुपयानं देतो. जर पोच करायचं जर ठरलं, तर 300 रुपयानं पनीर सप्लाय करतो. आणि तूप माझ्याकडं 600 रुपये दरानेच देतो तूप. नवीन शेतकऱ्याला जर हा प्रोजेक्ट जरी चालू करायचा, तर त्याला कमीत कमी 1 लाख रुपयात हा प्रोजेक्ट उभा राहू शकतो. छोट्या खाणी आपलं कढाईत किंवा भगुण्यात दूध पण हलू शकतो सुरुवातीला. नंतर जसं जशी स्टेप वाढन त्याच्या तस तस मग तो भांड घेऊ शकतो मोठं, किंवा मग हे आपलं खावा मशीन याच्यात पण दूध तापल्या जाऊ शकतं फिरत्या मशीन मध्ये. हे जे भांड याच्यात जे आपण पनीर जे बनवतो ना, तर याच्यातलं पनीरचा अजिबात करपट वगैरे वास येत नाही, खमंग लागतं खायला, दूध बी एकदम ओके मध्ये तापतं. हे पूर्ण पाण्यावरती दूध तापतं याच्यावर. पनीरला जास्त फॅटचं जर पाळलं तर किरीम होऊन जाते, म्हणून त्यासाठी आपण थोड्या प्रमाणात किरीम काढण्यासाठी हे सेपरेशन घेतलेलं. याची किंमत 1,40,000 होती तवा, आणि हे 65,000 होतं. माझ्याकडं फॅट काढायची मशीन आहे, किरीम सेपरेटर आहे, मोठ 2 BMC आहे दुधासाठी स्टोरेजला. एखाद्या वेळेस साडे अडचणी जर आपल्याला काही पुढे सुट्टी मारायची, तर आपण दूध स्टोरेज करून ठेवू शकतो. आपल्याकडं इकोमिलवर दूध लावून सगळे दूध चेक केलं जातं, आणि फॅट पण मशीन एक फॅट मशीनवर पण दूध चेक केलं जातं. माझा मोबाईल नंबर आहे 88-065-18-207. माझ्या गावाचं नाव बांबर्डा, तालुका जिल्हा संभाजीनगर. धन्यवाद.